नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे, आपल्या सर्वांचे लाडके हिंदू न्यूजमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आज नवरात्री येते, आपण नवीन पुसद येथील नवीन पुसद दुर्गोत्सव मंडळ इथे आलो। नवरात्री हा उत्सव आहे नवदुर्गेचा, त्याचप्रमाणे नवीन पुसद दुर्गोत्सव मंडळ येथील जे आधारस्तंभ म्हणून मानले गेलेले आहे सोनूताई म्हणून, या इथलच्या मेन आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जातात। तर आपण त्यांच्याचकडून नवीन पुसद दुर्गोत्सव मंडळ या मंडळाची जो इतिहास आहे तो इतिहास आणि यावर्षीचं त्यांचं नियोजन काय ते आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया। तर चला वळूया त्यांच्याचकडे। नमस्कार ताई। नमस्कार, मी सोनाली अशोकराव नागठाणे, नवीन पुसद दुर्गोत्सव मंडळ याची आधारस्तंभ, आणि मला सर्वांनी आधारस्तंभ म्हणून हे केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। आणि आमचं जे मंडळ आहे हे 2013 स्थापन झालेलं आहे, आज याला पूर्ण 10वं वर्ष चालू आहे। आणि आमचं नियोजन हे अतिशय म्हणजे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे। आम्ही देवीची स्थापना करायच्या आधी आम्ही पहिले वृक्षारोपण केलेलं आहे, आणि या वृक्षारोपणामध्ये आम्ही सर्व मुलांनी सर्व सदस्यांनी स्वतःच्या हाताने एक एक झाडाची लागवड केलेली आहे, आणि सर्वांनी त्या एका झाडाचं संगोपन करायचं असं ठरवलेलं आहे। आणि आरती झाल्यानंतर आम्ही प्रत्येक लेडीजला चिठ्ठ्या स्वतःच्या नावाच्या चिठ्ठ्या करून आणायला सांगितलेल्या आहे, म्हणजे लकी ड्रॉ, आणि त्याच्यामध्ये बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकायला सांगतो आणि लकी ड्रॉ काढल्या जाते। त्याच्यामध्ये जिचं नाव निघालं त्यांना आम्ही साडी देतो, असा 9 दिवसांचा हा उपक्रम आहे। त्यानंतर आमचं हे जे मंडळ आहे यांनी जे अगदी गरजू लोक जे गरजू आहे त्यांना अगदी मदत करायचं पूर्ण ठामपणे निर्णय आहे। 9 दिवस झाले, नवरात्र झाल्यानंतरही सर्व मंडळ आमचं सर्वांसाठी एकदम सक्षममध्ये उभं आहे। कोणत्याही गरजूला मदत लागली तर आमच्या मंडळाला कळवायचं आहे। आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आणि कार्यकर्ते मंगेश करण, रमेश लोंढे, लल्लाभाऊ दिंडे, लखन ढेंगळे, रमेश वायकुळे, असे अनेक सदस्य आहेत। प्रत्येकाचं नाव घेतलं तर लिस्ट खूप मोठी आहे हे। आणि सोनू कुबडे भाऊ आपले सगळे यांनी सर्वांनी हे मंडळ स्थापन केलेलं आहे। आणि आज हे मंडळ अगदी छोट्यापासून आज हे मंडळ अगदी सर्वांच्या म्हणजे आशीर्वादाने आज एवढं मोठं मंडळ झालेलं आहे, आणि याच्यामध्ये बरेच कार्यकर्ते वाढलेले आहे। आणि माझं फक्त एकच सांगणं आहे की सर्वांनी असाच सपोर्ट करायचा आहे आणि आमच्या मंडळाला अजून पुढे न्यायचं आहे। आणि मला एक फक्त एक कसं सांगायचं आहे, सर्व समजा महिला वर्ग मुली या सर्वांना एक मला माझ्या मनातून एक इच्छा आहे की आजकाल जे लव जिहाद हे चालू आहे याकडे सगळ्या मुलींना एवढं चांगलं लक्ष द्यायचं आहे की आपण कुठल्याही कोणाच्याही फंद्यात अटकलं नाही पाहिजे। आज नवरात्रातला हा 6वा दिवस आहे, तर सर्वांनी ही शपथ घ्यायची आहे की आपण कुठल्याही मुलाच्या म्हणजे सरळ सरळ सांगण्याचं म्हणजे लव जिहाद हे तुम्हाला माहिती आहे की लव जिहाद काय आहे, या सर्व मुलींनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे। त्या मुलांच्या फंद्यात आपण अटकायचं नाही आहे आणि सर्व मुलींना सपोर्ट करायचा आहे की ही गोष्ट चांगली नाही। कुठली मुलगी दिसत असेल तर तिला तुम्ही सांगा, नसेल तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा। आमचे जे कार्यकर्ते या गोष्टीसाठी कधीही तयार आहे। नवीन पुसद दुर्गोत्सव मंडळ कोणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला कळवा कुठलं तुम्हाला वाईट कुठे काही दिसलं। लव जिहादबद्दल बोलत आहे मी, कोणाला जर वाईट दिसलं तर तुम्ही आम्हाला येऊन इथे पूर्णपणे त्याची माहिती द्या। आम्ही बरोबर तुमचं नाव न येता आम्ही तिथे जाऊ आणि काय आम्ही आमचं मंडळाचे सगळे कार्यकर्ते तिथं आम्ही जाऊन त्या गोष्टीसाठी पूर्णपणे तिथं उभे राहू आणि त्या गोष्टीला आपण इथं म्हणजे त्याला आपण कुठेतरी तडा घालायची आहे। कोणीही मुलगी असो तिने काय करायचं आहे, नवरात्रात एक प्रण घ्यायचा आहे, देवी मातेपुढे प्रण घ्यायचा आहे की मी या गोष्टीत कुठे पडणार नाही, कोणाला पडू देणार नाही। बस सगळ्या मुलींना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी या गोष्टीसाठी आपल्याला स्वतःलाही सांभाळायचं आहे आणि इतर मुलींनाही सांभाळा ताई। यावर्षी म्हणजे सर्वांचं एक साकडा असते देवीचरणी, तुमचं कोणतं साकडं आहे यावर्षी? माझं साकडं एकच आहे की आमचं समजा हे पुसद किंवा इतर कुठलंही गाव असो की याच्यामध्ये जे अतिशय घाणेरडं कृत्य जे घडत आहे की जसं लव जिहाद असू द्या, मुलींचे शोषण करून त्यांना सोडणं किंवा त्यांच्यावर काही दबाव टाकणं आणि मग मुली त्यातून बाहेर निघायला फार वेळ लागतो, तर माझं देवीला एकच साकडं आहे की या सर्व गोष्टीपासून मुलींना असं एक शक्ती दे की या गोष्टीपासून ती पूर्णपणे दूर झाली पाहिजे आणि तिच्या मनात हे विचार कुठे येऊ नये आणि मुलींनी या मुलांपासून अगदी सावध राहायचं आहे। बस हेच माझं साकडं आहे देवी पुढं की आपले सगळ्या महिला वर्गांचं वगैरे संरक्षण झालं पाहिजे आणि सगळ्यांनी करायला पाहिजे। बस ताईंनी एक समाधीत असलेली अशी एक साकडं देवीचरणी मागितलेला आहे। अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता हिंदू न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळत राहतील। धन्यवाद।